हॅलो फ्रेंड्स, आज मी एक टिफिन रेसिपी घेऊन आलेली आहे. तुम्ही ही रेसिपी उरलेल्या भातापासूनही बनवू शकतात किंवा फ्रेश भातापासूनही बनवू शकतात. यासाठी आपल्याला एका पॅनमध्ये एक तेल घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यावर राई टाकायची आहे. राई थोडीशी तडकली की मग त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे. जिरं ही फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मिरची टाकायची आहे. मिरची व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये डाळ्या टाकायच्या आहेत, म्हणजे जे रोस्टेड ग्राम मिळतं ते टाकायचं आहे 1 टेबलस्पून एवढं. हे व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 मोठा चम्मच एवढा शेंगदाणे टाकायचे आहे. शेंगदाणे ही व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर त्याच्यात 1/2 चम्मच एवढा अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकायची. हे सर्व व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून एवढे काजू टाकायचे आहेत. काजू, शेंगदाणे आणि डाळ्या व्यवस्थित अशा फ्राय करून घ्यायच्या. व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर त्याची चव खूपच छान लागते. त्यानंतर त्याच्यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत. ही पानं थोडीशी उशिरी टाकल्यानंतर त्याचा जो हिरवा रंग असतो तो तसाच टिकून राहतो. त्यानंतर त्याच्यामध्ये 1/2 चम्मच एवढी हळद टाकायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकताना विचार करून टाकायचा, म्हणजे आपण जो भात टाकणार आहोत त्याच्यातही मीठ असणार आहे. त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी या ठिकाणी 1 मोठी वाटी एवढा भात आधीच शिजवून ठेवलेला होता, तो भात आपण याच्यात टाकायचा. भात तुम्ही आधीचा शिजवलेलाही वापरू शकतात, म्हणजे रात्रीचा उरलेला भातही, पण मुलांना टिफिनला देण्यासाठी आपण ताजा भात बनवून घ्यायचा. भात टाकल्यानंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आणि 1 मोठा चम्मच एवढं लिंबाचं ज्यूस टाकायचं आहे. ज्यूस टाकल्यानंतर या भाताची चव खूपच छान लागते आणि वरून झाकण झाकून 2 ते 3 मिनिटासाठी हा भात व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा. या ठिकाणी आपला लेमन राईस बनवून तयार झालेला आहे. या भातासोबत तुम्ही एखादं फळ देऊ शकता. तर अशा पद्धतीने झटपट टेस्टी आणि हेल्दी असा टिफिन बनवून तयार झालेला आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली होती. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सोबत बेल आयकॉनही प्रेस करा आणि रुतुजा'स कॉर्नरच्या इंस्टाग्राम अकाउंटलाही भेट द्या. धन्यवाद.